मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि युवराज दोघेही रूममध्ये येतात आता रूममध्ये आल्यानंतर युवराज हा खूपच चिडतो आणि तेथे असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकतो पिंकी आता त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते जर तुम्हाला या वस्तूच फेकायच्या असतील ना तर मला अगोदर फेका असं म्हणून ती आता त्याला गप्प करत असते पण युवराज ऐकायलाच तयार नसतो तो म्हणतो या घाणेरड्या दलदलीच्या राजकारणामध्ये मला माझ्या बाळाला पडूस द्यायचं नाही ही आहे ही लोकं कशी आहेत ना मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय कारभारीन पिंकी म्हणते जरा शांत राहा तुम्ही मग आता युवराज म्हणतो मी तुम्हाला म्हणतो आहे ना या घरातून आपण दुसरीकडे राहायला जाऊयात पण तुम्ही माईसाहेबांना शब्द दिलाय की या घरातील माणसांना मी जोडून ठेवेन म्हणून म्हणून मी फक्त गप्पा आहे नाहीतरी यांच्याकडे मी चांगलंच पाहिलं असतं असं म्हणून आता तो खूपच चिडलेला असतो त्यावेळी पिंकी म्हणते धनी तुम्ही जरा शांत रहा मी काय सांगते ते ऐका तर दुसरीकडे बापू साहेब हे सुशिलावर खूप चिडतात आणि म्हणतात आम्हाला त्या पिंकीमध्ये आणि त्या पिंकीच्या पोरामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये मी तुमचं ऐकून माती खाल्ली माती राजकारणातलं तुम्हाला काही समजत नाही ना तर गप्प बसायचं म्हणून ते आता सुशिलावर खूपच चिडतात तेव्हा सुशिला म्हणते अहो साहेब माझं ऐकून तर घ्या ही बापूसाहेब ऐकायला तयारच नसतात इकडे आता पिंकी म्हणते तुम्ही काहीही म्हणा धनी पण माझा आईसाहेबांवर म्हणजे सासूबाईंवर पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा तो म्हणतो ती माझी आई आहे मला माहिती आहे त ते कशी आहेत राजकारणातली माणसं आहेत ती कोणत्याही थराला जाऊ शकतात तुम्हाला ते भुलवू शकतात पिंकी म्हणते नाही सासूबाई बाळाबद्दल तरी असं करणार नाही युवराज म्हणतो बाळाचा वापर करून राजकारणामध्ये हे एंट्री करणार तुम्ही बघतच राहा कारण मी माझ्या आईला चांगलाच ओळखून आहे यांचं घाणेरडं राजकारण आणि यांचे सगळे कारस्थानं यांच्याजवळच राहू दे माझ्या बाळाला मी अजिबात असले घाणेरडे संस्कार देणार नाहीत मग आता पिंकी म्हणते तुम्ही असं का बोलताय सासूबाईंबद्दल युवराज म्हणतो कारण मला माहिती आहे हे आई साहेबांचंच कारस्थान आहे साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही खूप मोठी घोडचूक करताय असं युवराज अगदी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतो पिंकी म्हणते अहो आज त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत अशा नजरेने मायेच्या भावनेच्या नजरेने कधीच माझ्याकडे सासूबाईंनी पाहिलं नव्हतं ते आपल्या बाळामुळे आज शक्य झालं माझ्या आईला ओळखण्यामध्ये दुसरीकडे बापूसाहेब आता सुशिला म्हणतात की मी इथून पुढे अजिबात तुमची मदत घेणार नाही आणि गरज पण लागणार नाही आता बापूसाहेब हे तेथून जातात त्यावेळी सुशिला म्हणते नसू दे ना तुम्हाला माझी गरज पण येत्या काही दिवसांमध्ये मी त्या पिंकी तिचं मन जिंकून तिच्याकडून हा सरकारवाडा ताब्यात घेणार म्हणजे घेणारच आणि तिच्या बाळाचा वापर करणार म्हणजे करणारच असं म्हणून ती आता तशी शपथच खाते तर इकडे आता युवराज म्हणतो खोलीमध्ये माझा जीवच आता गुदमरायला लागला आहे बाहेर फेरपटका मारून येतो तुम्हाला काही हवंय का, का। तेव्हा पिंकी आता खूप लाडात येते आणि म्हणते की हो मला तुम्ही हवे आहात असं म्हणून ती त्याला डोळ्या मारते ती म्हणते धनी प्लीज माझ्याजवळ थांबा ना तुम्ही मला दुसरं काहीही नको त्यावेळी युवराज म्हणतो या जगात ना माझ्या वाट्याला एक अँटिक पीस आलाय आणि तो म्हणजे तुम्ही आहात कितीही संकटं आली तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू कसं त्यावेळी पिंकी म्हणते की ते एक सिक्रेट आहे आणि जर ते मी सांगावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मला एक द्यावं लागेल युवराज विचारतो आता काय देऊ मग आता पिंकी कडकडून त्याला मिठी मारते आणि म्हणते जादू की झप्पी तेव्हा युवराज आता पिंकीकडे पाहताच राहतो आणि म्हणतो खरंच तुम्ही ना खूप कमाला आहात आता माझ्याबरोबर बाहेर चला पाणीपुरी रगडापुरी भेळपुरी तुम्हाला जे काही खायचं असेल ते खा त्यावेळी पिंकी म्हणते आता बाहेर नको ना धनी प्लीज छबिताईंनी माझ्यासाठी काय काय घाट घातलाय मी त्यांना मदत करते मग आता युवराज म्हणतो मदत आता तर मी जाणारच नाही बाहेर तुम्ही माझ्याबरोबर चला अजिबात काही काम करायचं नाही असं म्हणून तो आता पिंकीला आराम करायला सांगतो पिंकी म्हणते हो अजून डॉक्टरांकडे जायचंय प्रेग्नेन्सीचं काय ते कन्फर्म करायचंय मग आपण ठरूयात की पुढे काय करायचं त्याचं आता मी सुद्धा जात नाही असं म्हणून युवराज आता तेथेच बसतो तर पिंकी त्याच्याकडे पाहून हसते इकडे बापूसाहेब हे आता त्यांच्या पार्टी ऑफिसमध्ये येतात तेव्हा विरोधी पक्षनेत्यांचा फोन आला होता काय करायचं असं धनंजय विचारतो कारण पिंकीलाच या निवडणुकीमध्ये ते उभं करणार आहेत आणि त्यासाठीच सगळेजण पैसेसुद्धा द्यायला तयार आहेत व्यापारी उद्योजक जर पिंकी उभी राहिली तरच पैसा लावायला तयार आहेत असं जेव्हा धनंजय सांगतो तेव्हा बापूसाहेब जोरातच आता ओरडतात आणि म्हणतात काय या पिंकीने अख्खा करिअरची वाट लावली माझ्या राजकारणाची वाट लावली अहो जावई बापू तुम्हाला मला काही करता येत नाही का तेव्हा आता धनंजय विचारतो मी काही करू सांगा ना तुम्ही बापूसाहेब अहो त्या पिंकीचा एवढा उदं उदं आहे की विचारू नको मग आता बापूसाहेब म्हणतात मी त्या पिंकीला उभं करणारच नाही तिला तिकीट देणारच नाही आणि मी माझा वेगळा असा पक्ष स्थापन करणार त्यावेळी धनंजय म्हणतो तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा त्या माणसांना गटात घ्या परंतु पैसे तर त्यांना द्यावे लागणार पैसा कुठून उभा करणार तुम्ही मग आता बापूसाहेब म्हणतात वडिलोपार्जित मी इस्टेट विकेन तर हा सरकार वाडा पण विकून टाकेन त्यावेळी धनंजय हळूच म्हणतो हा वाड्यासुद्धा पिंकीच्या नावाने आहे बापूसाहेब आता चष्माच फेकून देतात आणि म्हणतात काही खरं नाही या पिंकीने सगळीकडून अशी वाट लावायचं ठरवलंय असं म्हणून ते डोकं चोळत राहतात तर आता दुसरीकडे युवराज हा तिथे बसलेला असतो तर पिंकी त्याला समजावत असते की मी जाऊ का सांगा ना अभितायला मदत करायची आता युवराज म्हणतो नाही मी एकदा सांगितलं ना नाही जायचं म्हणून तेवढ्यातच सुशिला आता जेवणाचं ताट घेऊन तेथे येते पिंकीच्या मागे पुढे करते युवराज तर असा सारखं त्याच्या आईकडे पाहतच राहतो मग आता तू काय रे माझ्याकडे पाहतोस असं सुशिला विचारते तेव्हा तो म्हणतो काही नाही माझा तर जीव इथे गुदमरायला लागला आहे मग आता सुशीला पिंकीला म्हणते खाऊन घे अगोदर अजिबात उपाशी राहायचं नाही असं म्हणून ती पिंकीची खूपच काळजी घेत असते त्यावेळी आता पिंकी खूप कौतुकाने सुशिलाकडे पाहत असते म्हणतो माझा जीव गुदमरतो मी जाऊ का बाहेर तेव्हा सुशिला म्हणते अजिबात नाही बायकोला एक क्षण देखील आता असं सोडायचं नाही नेहमी तिच्याबरोबरच राहायचं तेही ते युवराज म्हणतो आईसाहेब तुमच्यामध्ये एवढा बदल मला तर विश्वासच बसत नाही तेव्हा आता सुशिला म्हणते गप्प बस रे तू मी माझ्या होणार नातवंडांसाठी हा बदल माझ्यामध्ये केलाय पिंकीचे डोळे आता सुशिलाच्या या प्रेमामुळे पानवता तर युवराज म्हणतो हे सगळं खोटं आहे तेवढ्यातच ते, ते छबी एक चार्ट घेऊन येते आणि म्हणते पिंकी हे बघ मी आठवड्याचा पूर्ण चार्ट बनवला चा, 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 आहे कोणत्या वेळेमध्ये चालायचं कोणत्या वेळेत काय खायचं कधी ज्यूस प्यायचा आणि कधी नाश्ता करायचा हे सगळं यामध्ये मी लिहिलं आहे तेव्हा पिंकी आता सुशिला आणि छबीने दिलेल्या प्रेमामुळे अगदी भारावून जाते तेव्हा छबीताई आहे माझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी आईसाहेब तुम्ही इथून जा जाता युवराज हा सुशिलाला म्हणतो तेव्हा सुशिला म्हणते नाही छबे तू बाहेर जा मी आहे पिंकीची काळजी घेण्यासाठी आता युवराजला कळत नाही तिलाचा एवढा स्वभाव बदललाच कसा छबी म्हणते मी माझ्या पिंकीची आणि तिच्या बाळाची पूर्णपणे काळजी घेणार आई तू अजिबात मध्ये लुडबुड करू नकोस मीच आता पिंकीच्या बाळाची काळजी घेऊन त्याला व्यवस्थित वाढवणार सुद्धा आता असं म्हटल्याबरोबरच सुशिलाला खूप राग येतो तेव्हा ती छबीचा हात पकडते आणि म्हणते मला थोडं तुझ्या बरोबर बोलायचंय असं म्हणून ती तिला बाहेर घेऊन जाते पिंकी एकमेकांकडे पाहतच राहतात आता सुशीला छबीला घेऊन तिच्या रूम मध्ये येते आणि म्हणते इथे बस जरा मला तुझ्या बरोबर थोडं महत्वाचं बोलायचंय तेव्हा त्या घाटवाडीच्या मुलीचं एवढं पुढे पुढे का करतेस असा आता आता असा सुशीला छबीला प्रश्न करते तेव्हा छबी म्हणते म्हणजे का ती आता दोन जीवांची आहे तिच्या बाळाची काळजी घ्यायला नको का तुला आहे ना पिंकी किती वेंधळी आहे ती अजिबात स्वतःकडे लक्ष देणार नाही दुर्लक्ष करेल आणि नुसती काम करत बसेल तेव्हा ती तिचं पाहिल ना एवढी मोठी आहे तुला काय गरज आहे तुम्ही जरा आता स्वतःकडे लक्ष द्या जरा जावई बापू आणि तू सुद्धा आता मुलाचा विचार करा छवी म्हणते काय म्हणते साई तू जो धनंजय माझ्या डोक्यातून पार उतरलाय आणि मनातून सुद्धा त्यामुळे आता बाळ तू कधी करू नकोस तेव्हा सुशिला म्हणते अगं कोणी नवऱ्याच्या चुका पोटात घ्यायच्या असतात तुला समजतं की नाही त्यानंतर आता छवी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवाय तुला जे काही बोलायचं असेल ना ते अगदी स्पष्टपणे बोल तेव्हा सुशिला म्हणते तुला वाईट वाटेल म्हणून मी बोलणार नव्हते पण आता स्पष्टच बोलते हे बघ छबी तुझं बाळ गेलेलं आहे आणि अशा बाईची सावली कोणत्याही आईवर पडू नये असं मला वाटतं म्हणजे पिंकीलाही असं वाटत असेल की तुझं बाळ गेले म्हणून तू तिच्या सतत जवळनं यावं कारण आई आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये खूप पझेसिव्ह असते प्रोटेक्टिव्ह असते तेव्हा हे ऐकताच आता छबीला धक्का बसतो धक्क्यानेच खाली बसते इकडे आता धनंजयने सर्व बोलणं ऐकलेलं असतं तो म्हणतो सासूबाईंनी चांगलाच चा आता निशाणा साधलाय मला छबीच्या मनात जागा मिळवण्याची ही चांगली संधी आहे असं म्हणून तो आता लगेच पुढची रणनीती आखत असतो दुसऱ्या दिवशी पिंकी ही लवकर उठते आणि म्हणते छबिताई यायच्या अगोदर मला स्वयंपाक घरामध्ये जायला हवं चहा नाश्त्याची तयारी करायला हवी युवराज आता झोपलेला असतो पिंकी पटकन आवरते आणि रूम बाहेर जायला निघतेस तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवत पिंकी म्हणते छबिताई आल्या वाटतं असं म्हणून ती पटकनाचा दार उघडते आणि समोर पाहते तर समोर सुशिला असते वा सुशीलाला पाहताच पिंकीला मोठा धक्काच बसतो पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही मग आता पटकन हे ड्रायफ्रुट्स आणि हे दूध पिऊन घे कारण बाळाच्या वाढीसाठी हे चांगलं असतं मी हे सगळं काही फक्त माझ्या नातवंडासाठीच करतेय असं म्हणून सुशीला सारखं तिला नातवंडाबद्दल सांगत असते पिंकीच्या डोळ्यात आता पाणी येतं त्यानंतर युवराज आता झोपेतून उठतो आणि म्हणतो काही कळतच नाही झोपेतून उठल्यानंतर सुद्धा यांचा चेहरा पाहावा लागतोय काय करावं कळत नाही असं म्हणून तो आता शिलाकडे पाहतच राहतो तेव्हा सुशीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव युवराज अरे मी हे फक्त माझ्या नातवंडांसाठी करतेय तू अशी आम्हाला सारखी सारखी का सांगतेस असा आता युवराज विचारतो तेव्हा आता सुशिला म्हणते काही नाही रे नातवंडांसाठी जीव झुरतो बाकी काय आणि हे बघ मला तुझ्या बायकोसाठी लाडू बनवायचे आहेत तेवढी सामानाची लिस्ट तयार करून ठेवली आहे ती घेऊन ये तेव्हा ठीक आहे असं युवराज म्हणतो सुशिला तेथून गेल्यानंतर आता युवराज म्हणतो याड लागलं आहे मला मग आता पिंकी हसतच म्हणते हो ना खरंच वेळ लागायचीच वेळ आली आहे आता तर बाहेर आता सुशिला येते युवराज आवरून बाहेर येतो तेव्हा सुशिला विचारते काय रे ती सामानाची यादी घेतली का युवराज म्हणतो हो असं म्हणून तो जातो तर तर जाता चित्रात तेथे तंतन करत येते आणि म्हणते वा वा काय नाटक चाललंय तुमचं अहो ती पिंकी गरोदर काय राहिली तुम्ही तर तिचं चांगलंच सा मागं पुढं करायला लागले अहो तुम्ही तर म्हणाला होतात की पिंकीला मी त्या घराबाहेर काढणार आहे आणि आता लगेच वाजी पलटली तेव्हा आता हे काही बोलते तू तुला तुझं तरी समजतं का असं आता सुशीला म्हणते ती ऐकेल ना तेव्हा तिने ऐकू दे मला काही फरक पडत नाही असं आता रागातच चित्रा म्हणते पिंकीने आता हे सगळं बोललं ऐकलेलं असतं त्या मित्रांनो पुढील भागामध्ये सुशीला लोकर घेऊन येते आणि म्हणते माझ्या नातवंडाचा साठी मला हे काहीतरी काही आहे त्यावेळी पिंकी खूपच खुश होते युवराज मात्र म्हणतो तुम्ही अजूनही लक्षात ठेवा बरं का मी तुम्हाला सांगतोय यामागे आईसाहेबांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे पिंकी आता नाहीच म्हणत असते तरीही युवराजचा तिच्यावर विश्वासच नसतो सुशीला रूममध्ये जाते तेव्हा आता ती चित्राला म्हणते मला तिच्याकडून हे घर नावावर करून घ्यायचंय म्हणून मी तिच्याबरोबर गोडगोड बोलणारच आहे त्यावेळी चित्रा ही खुश होते मग इकडे युवराज म्हणतो आईसाहेबांचं हे कारस्थान काही दिवसातच बाहेर येणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा